टाटा मोटर कॉमनली मॅक्सिमम इन्व्हेस्टर त्याला बाय करतात, इन्व्हेस्ट करतात, म्युच्युअल फंड कंपनीजसुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. बरं, आता सगळ्यात पहिला प्रश्न हा निर्माण होतो, जर मी ऑलरेडी त्या स्टॉकला बाय केला असेल तर होल्ड करावं का, आणि जर मी नवीन इन्व्हेस्टर आहे, स्टॉक खूप जास्त वर गेला आहे, ते बघून मी आत्ता बाय करावं का, अजून या स्टॉकमध्ये पोटेन्शियल आहे का. ज्याने ऑलरेडी बाय केलं आहे त्यांना तर चांगलं प्रॉफिट दिसत होतंच, पण या लेवलपासून पुन्हा तो डाऊन होतोय, आत्ता मी काय करावं, होल्ड करावं की पुन्हा मी त्याला सेल करून दुसऱ्या एखाद्या स्टॉकमध्ये पोझिशन बनवावी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट आपण बॅलन्स शीटवर जाणार आहोत. तिकडे तुम्ही मागे बॅलन्स शीट बघू शकता, टाटा मोटरची बॅलन्स शीट आहे आणि याच्यामध्ये आपण पाहणार आहोत कशाप्रकारे कंपनीची ग्रोथ होते किंवा कंपनी ग्रो होत नाही आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. टाटा मोटर याचं कंप्लीट बॅलन्स शीट आणि त्याचा ॲनालिसिस आता आपण करणार आहोत. इकडे जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल, क्वार्टर वनमध्ये फायनान्शियल इयर 2022 नेट रिव्हेन्यू जो आहे तो 66,406 crore पोहोचला आहे, ज्याची ग्रोथ 107% जास्त आहे ॲज कम्पेअर टू लास्ट इयर दिस क्वार्टर. इबिटा पण वाढलेला आपल्याला इकडे पाहायला मिळतो, 8.3 झालेला आहे. इबिटची पर्सेंटेज 1.3% आहे आणि पीबीटी 2581 इकडे पाहायला मिळतो. थोडंसं आपण याचं कन्सॉलिडेटेड प्रॉफिट लॉस स्टेटमेंट काय आहे हे पुढे पाहणार आहोत, पण इकडे जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं, JLR म्हणजेच जॅग्वार लँड रोवरचा कशाप्रकारे परफॉर्मन्स आहे, क्वार्टर वनमध्ये 68% त्याच्या सेलमध्ये ग्रोथ झाली आहे. हो, 1,24,000 युनिट्स याचे विकले गेलेत आणि त्याचप्रमाणे टाटा मोटरमध्ये सुद्धा 340% ग्रोथ झाले, 95,200 युनिट यांचे विकले गेलेत. आता जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर JLR सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इम्प्रूव्हमेंट्स पाहायला मिळाल्या, वेगवेगळे मॉडेल्स त्यांनी लॉन्च केले, वेगवेगळ्या कार्स त्यांनी लॉन्च केल्या, त्याचबरोबर टाटा मोटर्सनेसुद्धा खूप चांगल्या प्रकारे मोटर्स लॉन्च केले आहेत, ज्याच्यामध्ये असेल सफारी असेल, हॅरियर आहे, नेक्सॉन आहे, अशा वेगवेगळ्या कार ते लॉन्च करतायत आणि खूप चांगला परफॉर्मन्ससुद्धा त्यांच्यामध्ये आहे, सोबतच सेफ्टी रेटिंगसुद्धा खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे अजून कन्सॉलिडेटेड प्रॉफिट लॉस स्टेटमेंट काय सांगतं हे आता पुढे आपण पाहणार आहोत. थोडं आपण स्क्रोल करूयात आणि आपल्याला पाहायला मिळेल बॅलन्स शीटच्या अराउंड 22 आपल्याला हे स्टेटमेंट पाहायला मिळतं. इकडे तुम्ही वाचू शकता, स्टेटमेंट ऑफ कन्सॉलिडेटेड अनऑडिटेड फायनान्शियल रिझल्ट्स फॉर दी क्वार्टर एंडेड June 30, 2021, या सगळ्या फिगर्स करोडमध्ये आहेत, हे पण लक्षात घ्यायला हवं. इकडे तुम्ही बघू शकता June 30, 2021, March 31, 2021, June 30, 2020, March 31, 2021. आपण याला कम्पेअर करणार आहोत June 2030 ते June 2021, हे दोन क्वार्टर जे आहेत याला आपण कम्पेअर करणार आहोत, त्यावेळी काय रिझल्ट होता आणि आत्ता काय येतोय ही गोष्ट लक्षात घ्या. इथून ते याला आपण कम्पेअर करणार आहोत. June 2021 65,535 crore टर्न ओव्हर याचा झालेला आहे, म्हणजेच रेव्हेन्यू जनरेट झाला आहे, आणि जो June 2020 होता 31,481 crore, जवळपास हा रेव्हेन्यू डबल झालेला आपल्याला इकडे पाहायला मिळतो. जर याचा टोटल रेव्हेन्यू आपण बघितला तर 66,406 crore 2021 झाला आहे जून महिन्यात. June 2020 31,983 crore होता, हा सुद्धा ऑलमोस्ट डबल इकडे आपल्याला पाहायला मिळतो. जर तुम्ही इकडे थोडंसं स्क्रोल केलं तर आपल्याला एक्सपेन्सेस पाहायला मिळतील. एक्सपेन्सेस जर आपण टोटल एक्सपेन्सेस पाहिले तर 38,776 crore होते आणि यावर्षी 69,569 crore, म्हणजेच ऑलमोस्ट हा सुद्धा एक्सपेन्सेस डबल झालेला पाहायला मिळतो. कारण रेव्हेन्यू वाढला याचा अर्थ एक्सपेन्सेससुद्धा वाढणार, कारण त्याला खर्च करावा लागतो. शेवटी जर आपण प्रॉफिट आणि लॉस बघण्यासाठी थोडंसं खाली आलो तर तुम्हाला पाहायला मिळेल इकडे प्रॉफिट आणि लॉस ज्या फिगर या ब्रॅकेटमध्ये आहेत कंसामध्ये आहेत त्याला आपण लॉस कन्सिडर करायला हवं. जर इकडे ब्रॅकेट नसेल तर त्या फिगर पॉझिटिव्ह असतात, ब्रॅकेट असेल तर त्या फिगर निगेटिव्हमध्ये असतात. इकडे जर तुम्ही बघितलं तर 2020 जून महिन्यामध्ये जो रिझल्ट आला होता त्याच्यामध्ये 6,183 crore लॉस बुक केला होता कंपनीने, आणि आत्ता सध्या June 2021 2,587 crore लॉस आहे, मायनस फिगर्स या पाहायला मिळतात.
पण एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या, जर तुम्ही याला कम्पेअर केलं मागच्या जून महिन्यामध्ये तर आत्ता या फिगर खूप चांगले आपण मानू शकतो त्या महिन्याला जर कम्पेअर केलं तर, कारण 6,000 कोटी त्यावेळी लॉस होता आणि आत्ता 2,500 कोटी रुपये आहे. जर आपण पाहिलं तर लॉस रिकवर होतो आहे आणि चांगल्या प्रमाणात हा बिझनेस आता ग्रो होतो आहे. याचं सगळ्यात मेन रिझन लॉस मेकिंगचं आहे ते म्हणजे कोविड. कोविडमुळे बिझनेसवर खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट झाला होता आणि ऑटोमोबाईल कन्सिस्टंटली निगेटिव्ह परफॉर्म करत होतं, खाली जात होतं, ऑटोमोबाईल सेक्टर डाऊन होतं. पण आत्ता मात्र ऑटोमोबाईल बूम व्हायला सुरू झालंय. जास्त वेळ बॅलन्स शीटवर वाया न घालवता आपण काही इम्पॉर्टंट गोष्टी आणि बिझनेस हा कशाप्रकारे पुढे ग्रो होईल याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टाटा मोटर्समध्ये पोटेन्शियल आहे का? 101% आहे, कारण हा फर्स्ट मूवर आहे. इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये सुद्धा टाटा मोटरच सगळ्यात मोठा प्लेअर इंडियामध्ये असेल हे मी गॅरंटी देऊन सांगू शकतो. याचं कारण काय मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. सध्या हा ऑटोमोबाईल बिझनेस आहे, याच्यामध्ये काय आहे की कंपनी वेगवेगळे मॉडेल्स लॉन्च करते, खूप चांगले प्रोडक्ट लॉन्च करत आहे, खूप चांगल्या कार्स यांच्या आता पाहायला मिळत आहेत. सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने असेल किंवा इतर पॉईंट ऑफ व्ह्यूने असेल, परफॉर्मन्सने असेल किंवा ॲव्हरेजच्या दृष्टीने असेल, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या कार एकापेक्षा एक सरस ठरत आहे. त्यांचा सेलसुद्धा वाढत आहे, त्यामुळे नेक्सॉनने ऑलरेडी 2 लाखपेक्षा जास्त कार सेल केल्या आहेत किंवा इतरही कार खूप चांगल्या त्यांच्या हॅरियर असेल किंवा सफारी असेल चांगला परफॉर्म करत आहेत. पण जर इलेक्ट्रिक व्हेइकलच्या दृष्टीने आपण पाहिलं तर काय होऊ शकतं? एखादी इलेक्ट्रिक व्हेइकल जर तुम्हाला बाय करायची असेल तर त्या इलेक्ट्रिक व्हेइकलचं डिझायनिंग बेस्ट असायला पाहिजे. कार ती एक्सटेरियर, इंटेरियर आणि परफॉर्मन्स वाईज चांगली असायला पाहिजे. त्याची बॅटरी तुम्ही बघाल, बॅटरी बॅकअप किती मिळतो या गोष्टी तुम्ही बघाल. त्याचबरोबर ते चार्जिंग करण्यासाठी पॉवर स्टेशन्स असायला पाहिजे. पॉवर स्टेशन्स वेगवेगळ्या लोकेशनला असतील तर तुम्हाला त्याचा फायदा होईल, तुम्ही तिकडे चार्ज करू शकता. अजून पुढची गोष्ट आपण बघू शकतो, त्याचे कंपोनेंट्स आपल्याला इझिली अवेलेबल असायला पाहिजेत, आपल्याला जवळपास ते ॲक्सेसिबल असायला पाहिजेत. वेगवेगळ्या लोकेशनवर त्याचे सर्व्हिस स्टेशन्स असायला पाहिजेत. कार आपण सर्व्हिसेस, कारच्या सर्व्हिसेस आपल्याला कुठे मिळणार? त्या कारची आयटी टेक्नॉलॉजी स्ट्रॉंग असायला पाहिजे. कारचा फायनान्स आपल्याला इझिली अवेलेबल असायला पाहिजे. याच्या पुढे जाऊन अजून महत्त्वाची गोष्ट, ती गाडी, ती कार आणि त्याचबरोबर ती कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग असायला पाहिजे. अशाच कंपनीची आपण कार बाय करणार. एखादी कुठलीही चायनीज मार्केटमधून कार आली आणि ती आपण बाय करतोय असं सदासजी होत नाही. ती कंपनीसुद्धा तेवढी स्ट्रॉंग असायला पाहिजे, अनेक वर्षापासून ती चालत आली पाहिजे, त्या कंपनीवर आपला विश्वास असायला पाहिजे, तेव्हाच आपण त्या कारमध्ये इन्व्हेस्ट करतो. इकडे टाटाला फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज आहे. ऑलरेडी टाटा पॉवरने चार्जिंग स्टेशन्स बनवायला सुरुवात केली आहे. 700 आसपास ऑलरेडी चार्जिंग स्टेशन त्यांचे बनत आले आहेत. त्यांचं टार्गेट आहे 500+ त्यांनी चार्जिंग स्टेशन ऑलरेडी बनवून कम्प्लीट केलेत. म्हणून टाटा पॉवरसुद्धा चांगलं ग्रो होईल. टाटा पॉवरसोबतच टाटा एलेक्सी आहे किंवा टाटा केमिकल्स आहे, याच्या माध्यमातून तुम्हाला आय टी सेक्टरमध्ये चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. केमिकलमुळे बॅटरीवर त्याचा चांगला इम्पॅक्ट होईल. ओव्हरऑल एक इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी जेवढ्या गोष्टी गरजेच्या असतात तेवढ्या सगळ्या गोष्टी टाटाकडे ऑलरेडी अवेलेबल आहेत, टाटा ग्रुपमध्ये आहेत. आणि या सगळ्याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळणार आहे टाटा मोटर्समध्ये, कारण तुम्हाला चार्जिंग स्टेशन्सवर जर डिस्काउंट्स हवे असतील तर ऑब्व्हियसली तुम्हाला टाटा मोटरची कार बाय करावी लागेल. जर तुमच्याकडे टाटा इलेक्ट्रिक व्हेइकल असेल तर तिकडे टाटा पॉवर तुम्हाला त्याच्यामध्ये काही डिस्काउंट देऊ शकतं, जसं आम्ही डिस्काउंट देतोय. जर तुमचं डिमॅट अकाउंट आमच्याकडे ओपन केलेलं असेल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून, तर तुम्हाला खूप साऱ्या सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतोय. मग बेसिक लेवलचे काही कोर्सेस असतील, स्ट्रॅटेजीज असतील, आणि त्याच्या पुढेही जाऊन वेगवेगळ्या स्टॉकचा रिसर्च असेल तो आम्ही तुम्हाला फ्री देणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून डिमॅट अकाउंट ओपन करा. जर तुम्हाला काही हेल्प लागत असेल तर दिलेल्या नंबरवर कॉलही करू शकता. आता थोडंसं स्क्रीनवर आपण बघणार आहोत कशाप्रकारे टाटा मोटरच्या स्टॉकमध्ये मुवमेंट होते. इकडे जर बघितलं तर हा स्टॉक थोडासा डाऊन झालेला दिसतो. या लेवलला आल्यानंतर जवळपास ही लेवल होती 360 रुपयाची, आता हा स्टॉक पुन्हा डाऊन होतोय. अराउंड 290 रुपयाला हा स्टॉक आला आहे, जो की एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. आता जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल, ऑलरेडी आपण फंडामेंटल गोष्टी या स्टॉकच्या पाहिल्या आहेत, फंडामेंटली स्ट्रॉंग आहे म्हणून आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहात, महिन्यामध्ये, 5 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये बाहेर पडणार, तर अशा कारणासाठी इन्व्हेस्ट करू नका. कारण ऑलरेडी स्टॉक मार्केट थोडंसं बिअरिश दिसतंय, अजून बुलिश ट्रेंड अजून चांगल्या प्रकारे आपल्याला इकडे पाहायला मिळत नाही. जर तुम्हाला याच्यामध्ये लॉंग टर्मसाठी, मी म्हणू शकतो अराउंड 2 वर्षापासून
5 वर्षापर्यंत जर तुम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तर इन्व्हेस्ट करू शकता तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून. आम्ही सांगतो आहे म्हणून फक्त नव्हे, आम्ही फक्त तुम्हाला रिसर्च प्रोव्हाइड करण्याचं काम करतो आहे. आता ऑलरेडी हा स्टॉक 290 रुपयाला आला आहे. जर तुम्ही आत्ता याच्यामध्ये एंट्री करणार असाल तर ऑब्व्हियसली एक पहिली इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये करू शकता, एक छोटी इन्व्हेस्टमेंटपासून सुरुवात करू शकता. जसं मी ऑलरेडी इन्व्हेस्टमेंटवर एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. लॉंग टर्मसाठी जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हा कशाप्रकारे स्टेप बाय स्टेप 5 स्टेप इन्व्हेस्टिंग मी तुम्हाला सांगितलं आहे, ती थेअरी आत्ता इथे सुरुवात होते. 290 पासून आता आपण याच्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करू शकतो. पहिली गुंतवणूक आपली 290 लेवलला होणार, तेव्हा जर स्टॉक हा पुन्हा करेक्ट झाला तर अजून याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. जर हा इथून रिव्हर्स आला तर इकडे पुन्हा आपण इन्व्हेस्टिंगला सुरुवात करू शकतो. ज्यांनी ऑलरेडी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे ते होल्ड करू शकतात. ऑब्व्हियसली तुम्हाला चांगले रिझल्ट याच्यातून मिळणार आहेत, पण लॉंग टर्ममध्ये, शॉर्ट टर्ममध्ये खूप मोठी एक्सपोनेन्शियल ग्रोथ आपण याच्यातून एक्सपेक्ट करू शकत नाही. टाटा मोटरचा जर आपण इतिहास जरी बघितला तरी हा स्टॉक स्लोली परफॉर्म करतो आहे. सडनली तुम्हाला चांगले रिटर्न मिळणं याच्यात इम्पॉसिबल आहे, मिळू शकतात, पण कधी जेव्हा स्टॉक खूप जास्त करेक्ट होतो आणि तिथून जेव्हा तो करेक्ट करेल तेव्हा तुम्हाला एक रिटर्न ॲव्हरेज मिळू शकतात, चांगले मिळू शकतात. पण जर तुम्हाला जास्त रिटर्न हवे असेल तर तुम्हाला लॉंग टर्मसाठी याला होल्ड करावं लागेल. त्यामुळे जाता जाता मी तुम्हाला हेच सांगेन, हा स्टॉक जर तुम्ही आता लॉंग टर्ममध्ये बघितला, थोडंसं मी अजून याला झूम आउट करतो आहे, तर हा स्टॉक इथून ग्रो होताना दिसतो आहे. कोविडचा महिना सुरू होता आणि इथून हा स्टॉक वर जाताना कन्सिस्टन्सी याच्यामध्ये ग्रोथ पाहायला मिळते. एका रेंजमध्ये हा कन्सॉलिडेट होतो आहे. या रेंजला जेव्हा तो ब्रेक करेल तेव्हा एक एक बॉक्स तरी इकडे आपण याला म्हणू शकतो, किंवा फ्लॅग अँड पोल पॅटर्नसुद्धा म्हणू शकतो, पण बॉक्स तरी इथे खूप चांगल्या प्रकारे अप्लाय होते. पण हा जर याने बॉक्स खालच्या दिशेने ब्रेक केला तर अजून चांगले आपल्याला लेवल्स पाहायला मिळतील. त्यामुळे इकडे तुम्ही आत्ता 20% इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि इथून पुन्हा जर याने ट्रेंड चेंज केला, अप ट्रेंडमध्ये जाऊ लागला, सोबतच निफ्टीसुद्धा जर अप ट्रेंडमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली, म्हणजेच स्टॉक मार्केट सगळंच ग्रो होताना दिसलं किंवा ऑटोमोबाईल ग्रो होताना दिसलं, तर आपण इकडे इन्व्हेस्टमेंट सडनली वाढवू शकतो. पण जर आत्ता मार्केट आपल्याला बेरिश दिसतं आहे त्यामुळे छोटी इन्व्हेस्टमेंट आपण या लेवलला करू शकतो, खाली आल्यानंतर अजून एक इन्व्हेस्ट करू शकतो, तिथून पुढे जसा हा स्टॉक रिव्हर्स होईल तशी इन्व्हेस्टमेंट आपण अजून वाढवत जाऊ शकतो. पण शेवटी अजून एकदा मी तुम्हाला सांगतो आहे, तुम्हाला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करायचं असेल तरच इन्व्हेस्ट करू शकता. शॉर्ट टर्मचं जर टार्गेट असेल तर अजून थोडंसं तुम्हाला होल्ड करावं लागेल. जर स्टॉक हा अजून करेक्ट झाला तर तुम्ही याच्यामध्ये एंट्री घेऊ शकता. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल वाटला असेल. त्यामुळे जर तुम्हाला ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस शिकायचं असेल, दररोज स्टॉक मार्केटमधून काही अर्निंग करायचं असेल, तर लवकरात लवकर ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस कोर्स जॉईन करू शकता. दिलेल्या नंबरवर कॉल करा, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा. अजून कोणत्या स्टॉकबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे. धन्यवाद. स्टे ट्यून्ड अँड स्टे पॉझिटिव्ह.